रविवारी सायंकाळी रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित मंगला सुरेश अंगडी यांच्या प्रचार सभेमध्ये दक्षिण मतक्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वाधिक मतदान करण्याचा संकल्प केला आहे। या सभेची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली। मंत्री जगदीश शेट्टर, भैरती बसवराज, उमेश कत्ती, श्रीमंत पाटील व खासदार अण्णासाहेब जोल्हे, राज्य जनरल सेक्रेटरी महेश तेंगिनकाई, आमदार अभय पाटील, अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, महानगर जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, गीता सुतार, गणेश देसाई सह इतर प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते। दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या या सभेला महिला कार्यकर्त्यांचे प्रमाण अधिक दिसून आले। यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलतेवेळी मंत्री भैरती बसवराज यांनी खास करून दक्षिण मतक्षेत्राची प्रशंसा करत बेळगाव स्मार्ट सिटी अभिवृद्धीसोबत विविध औद्योगिक विकासाकडे अधिक लक्ष देऊन येत्या काळात मोठ्या प्रमाणात विकास साधला जाईल, यासाठी दक्षिण मतक्षेत्रामध्ये यापूर्वीही मतदान चांगले झाले आहे, यावेळी सुद्धा 1 लाखापेक्षा जास्त मतांनी लीड करावे असे त्यांनी जनतेला आवाहन केले आहे। यावेळी मंत्री जगदीश शेट्टर यांनी दिवंगत सुरेश अंगडी यांनी बेळगाव विकासासाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत। यापैकी काही योजना कार्यान्वित आहेत तर काही शिल्लक कामे त्यांच्या पत्नी मंगला अंगडी पूर्णत्वाला नेतील, यासाठी सर्वांनी आपले अनमोल मत देऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹಕಾರ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಅವರು 4 ಬಾರಿ ಸಂಸದ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಆಶೀರ್ವಾದ ಬಂದರು। 2004 35 ಸಲ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಂತ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿಂದ ಲೀಡ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗೋದು ಬಂದು ಹೋಗೋ ಕಡಿಮೆ ಆಗಲಿಲ್ಲ। ಪ್ರತಿ ಇಲೆಕ್ಷನ್ದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಯಿತು ಮತ್ತು ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಕಳೆದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ 4 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮತಗಳಾದ್ರಿಂದ ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿಯವರ ಗೆಲ್ಸೋದ್ರ ಕೆಲಸ ನೀವೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀರಿ। ಆ 4 ಲಕ್ಷ ಮತಗಳ ಅಂತರ ಇದೆ, ಅದರಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದವರು ಬೆಳಗಾವಿ ದಕ್ಷಿಣದವರು। 90,000 ಮತಗಳಾದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿಯವರ ಲೀಡ್ ಮಾಡುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ, ಗಂಟು ಮೆಟ್ಟಿನ ಕ್ಷೇತ್ರ ಬೆಳಗಾವಿ ದಕ್ಷಿಣ, ಬೆಳಗಾವಿ ದಕ್ಷಿಣ। ಹೀಗಾಗಿ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಜಯ ಸಿಕ್ಕಿದೆ। ಆದರೆ ಅವರು ಅಕಾಲಿಕ ಮರಣ ಬಹುಶಃ ಯಾರು ವಿಚಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಊಹೆಯೂ ಮಾಡಲಿಲ್ಲ। ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿಯವರು ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ರೈಲ್ವೆ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿ, ಇಷ್ಟು ಬೇಗ ನಮ್ಮನ್ನು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರಂತ ಯಾರಿಗೂ ಕಲ್ಪನೆ ಇಲ್ಲ। तर याच व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री उमेश कत्ती यांनी देखील दक्षिण मतक्षेत्राला उंचांक गाठण्याचे आवाहन केले आहे। ರಾಜ್ಯದ ಮಂತ್ರಿ ಕೇಂದ್ರದ ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ರೈಲ್ವೆ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡುವುದನ್ನು ಕಳಿಸಿಕೊಡುವಂತಹ ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿಯವರು ಈ ಯುವಕರನ್ನೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಆದರೂ ಅವರು ಗಣಿಸಿದಂತ ಅವರು ಮಾಡುವಂತಹ ಧಾರವಾಡ ಬೆಳಗಾವಿ ಈ ರೈಲನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಅದೇ ರೀತಿ ಪಣಜಿ ಟು ಹೈದರಾಬಾದ್, ಪಣಜಿಯಿಂದ ಹೈದರಾಬಾದ್ ರಸ್ತೆ ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅದರ ಜೊತೆ ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಿಎಂಜಿಗೆ
सभेमध्ये मंगला अंगडी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कोविड दरम्यान प्राणांची आहुती दिलेल्या सुरेश अंगडी यांनी अंमलात आणलेल्या अनेक योजना मी प्रामाणिकपणे पूर्णत्वाला नेईन यासाठी सर्वांनी आपले अनमोल मत भाजपाला देण्याचे आवाहन केले आहे. या सभेमध्ये अनेक बीजेपी कार्यकर्ते नेते व मंत्रीसह इतर उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.